नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर सिद्धेश्वरवाडी रस्त्यावर सिद्धेश्वरवाडी घाटात मजुरांना घेऊन जाणारी पिकअप मंगळवारी सकाळी 9:30 सुमारास पलटी होऊन चालक तसेच इतर तिघे मजूर जखमी झाले. त्याचबरोबर दुसरी घटना ही नगर पुणे महामार्गावर घडली असून सोमवारी दुपारी 1:30 सुमारास नगरकडे जाणाऱ्या बुलेटला स्कॉर्पिओने पाठीमागून धडक दिली असून या अपघातात 6 जण जखमी झाले. भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश महाराष्ट्र राज्याच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी सचिनदादा दशरथ फुगे पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कानरपटर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलिसांनी 2 दिवसाच्या कारवाईत पिंपळनेर वडगाव दर्यासह मसोबाझाप या गावात देशी विदेशी दारूसह गावठी दारू जप्त केली आहे. या कारवाईत पिंपळनेरात 5,000 रुपयांची, वडगाव दर्यात 2,000 रुपयांची, तर मसोबाझाप या ठिकाणी 3,000 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना निघोस तसेच चिंचोली येथे उमेदवारांच्या प्रचाराचे फलक पाडणे तसेच विद्रूप करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर संबंधित उमेदवारांच्या समर्थकांनी विरोधकांवर संशय व्यक्त केला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान फलक पाडणे किंवा विद्रूप करण्यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही. राळेगण थेरपा ते बेल्ले या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर करून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे, परंतु हे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी होत आहे. तसेच या रस्त्यावरील पुलांना कठडे नसल्याने देवीभोरी फाटा परिसरातील पुलावरून माल वाहतूक करणारे वाहन ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. बेल्ले ते शिरूर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत पोहोचली असून खासदार सुजय विखे पाटील शनिवारी हजारे यांना भेटण्यासाठी गेले असता हजारे त्यांना म्हणाले की तुम्ही या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले आहे, आता हा रस्ता दर्जेदार व्हावा ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. त्यावर डॉक्टर विखे पाटील यांनी ठेकेदारास बोलवून दर्जेदार काम करण्यास सांगतो असे आश्वासन दिले. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.